स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये। मी सुधा, मी समर्थ। रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आत्ताच आम्ही ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे। सकाळचे वाजलेले 9:30 आणि आज समर्थ बाळानं माझ्या देवपूजा केलंय, कारण संडे समर्थकडेच असतो देवपूजा, म्हणजे तो आवडीने करतो। आणि आता आज समर्थची फरमाईश आहे, काय खायचं बाळा तुला? पुरी भाजी। तर समर्थला पुरी भाजी खायची आहे। तर माझी तब्येत थोडीशी खराब आहे, म्हणजे गळा ते खरखर करतोय, आणि समर्थची पण तब्येत थोडीशी आत्ता बरी झालेली आहे, तर त्यामुळे मी पुरी न करता फुलके करणार आहे आणि बटाट्याची भाजी। तर त्याला आठवण का झाली, तर आत्ताच समूची मावू आली होती, मावू आणि दाजी, त्यावेळेस मी त्यांना पुरी भाजी केली होती गेल्या रविवारी नाश्त्यासाठी। तर तो म्हणला पुलमावू आल्यानंतर जी केलतीस तेच मला आत्ता खायचं ह्या संडेला पण, म्हणून आपण करणार आहोत पुरी भाजी चायऐवजी फुलकी आणि भाजी। भाजी पण एकदम कमी साहित्यात सिंपल आणि साधी बनवणार आहे। तर चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर समर्थ या ठिकाणी देवपूजा करतोय। आज आहे संडे, तर संडेला समर्थची देवपूजा असते। बाळा बोल के काय, तर तुला आवडतं जे पप्पा करायला? तर आज रामनवमी आहे आणि रामनवमीला फुलं दिलेत, त्यामुळे थोडं ते फुलं कमी आहेत। आता मी पुरी भाजी बनवण्यासाठी आले, तर कपडे धुवायला जायच्या अगोदर मी कुकर लावला होता आणि छान असे आपले बटाटे शिजलेत, काढून घेऊया। तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी शिजलेले बटाटे काढून घेते आहे। तर छान असे शिजलेले आहेत आणि मी तर पुरे मी फक्त गव्हाच्या पिठाच्याच बनवणार आहे, रवा ते घालत नाही। अगोदर मी आता भाजी बनवून घेणार आहे, कारण समर्थला लागलेली आहे भूक। तर मी एक पळी तेल टाकलेलं आहे आणि एकदम साधी सिंपल फक्त फक्त एक दोन साहित्य टाकून मी बनवणार आहे, म्हणजे जास्त तेलगट मसाले काही वापरणार नाही, टोमॅटो पण टाकणार नाही, कारण समर्थला आंबट जास्त आवडणार नाही त्यासाठी। आता इथं मी बटाटे छान असे चुरून घेतलेले आहेत आणि आपली शेगडी पण चालू केलेली आहे, आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया। तर झालेले आहेत एक जीव आपले सगळे बटाटे एकसारखे, जसे आपल्या भाजीला पाहिजेत तसे। थोडीशी तर कढई मला म्हणजे व्यवस्थित बसली नाही अशी वाटलं, म्हणून मी थोडी व्यवस्थित बसवून घेतली। आणि जिरे मोहरी तळल्यानंतर आता हा मी एक कांदा चिरून घेतलेला होता, तो कांदा छान असा तळून घेणार आहे। कसुरी मेथी आणि थोडंसं हिंग फ्लेवरसाठी वापरलेलं आहे दोन्ही पण, म्हणजे छान असा सुगंध येतो आपल्या भाजीला। आणि पावभाजी असो किंवा पुरी भाजी असो, हिंग हे टाकायलाच पाहिजे आणि कसुरी मेथी आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं। आणि हा आहे सुहाणाचा पावभाजी मसाला, तर तोच मी टाकलेला आहे भाजीमध्ये। आणि हे आपलं कांदा लसूण मसाला, धने पावडर, हळद, जास्त काय नाही, एकदम कमीत कमी साहित्यात, कारण हे खास समर्थासाठी बनवत आहे मी। तर मुलांना जास्त एकतर उन्हाळा आहे, वरून त्याचा थोडंसं कैरी खाल्ल्यामुळं घसा खरखरतो आहे, त्यामुळे एकदम साधे आणि सिंपल। मी तर पुरी बनवायला नकोच म्हणत होते, म्हणजे तिथलं फुलकी आणि भाजी करून देते, पण तो ऐकला नाही, त्यामुळं मग मला तिला पुऱ्या करून द्याव्या लागल्या, कारण तो पुरी आणि भाजीच मागत होता। जे पल्लूमाऊला केली ती, तू पल्लूमाऊ आल्यावर तेच मला पाहिजे। मग हे पाहि तर एकदम अशी मिठाची भाजी मी बनवलेली आहे। तर आम्ही सगळे हेच खाणार आहोत समर्थ बरोबर। उन्हाळ्याचे दिवस आहेत, जास्त तेलगट चमचमीत आणि तिखट नको वाटतंय त्यासाठी, आणि आंबट पण केलं नाही, गळा खरखर करतोय त्यासाठी, साधी आणि सिंपल भाजी तयार आहे। वाजलेले 10 आणि पहा आपलं जीसीबी चालू आहे, तुम्हाला दिसतच आहे तिथं रोडवरती जीसीबीनं काहीतरी काम करून घेत आहेत, म्हणजे घाण काढत आहेत नळीतले। समोर
आणि इथं चाललं आहे फुलाच्या झाडाला मी पाणी सोडलेलं आहे आणि गावाकडलं वातावरण पहा अशा पद्धतीचं आहे. हे आपलं छोटंसं घर. तर मोटर चालू केलेली आहे तर मी फुलाच्या झाडाला पाणी देत आहे. तर जास्त काय नाही, एकदम कडक उन्हाळा आहे, पिण्यासाठी पाणी नाही, पण हे कॅनलला पाणी आले त्यामुळं मोटर चालू आहे. तर मी पूर्ण केळीचे, आंब्याचे, चिक्कूचे, सीताफळ, उंबर सगळं काही भिजवून घेतलं मी. पण आता इथं फुलाच्या झाडाला नळी टाकलेली आहे मी, तर इथं एक दीड तासामध्ये पूर्ण भिजून जाईल. तर घरातले कामं करत करत बाहेरले पण कामं मला बघावं लागतात. तरी इतर माझे सगळे कामं, देवपूजा तर समर्थने केली, कपडे पण मी अगोदरच धुतले होते, सगळं झालेलं आहे. आणि आता मी पुऱ्या बनवते गरम गरम समर्थला देण्यासाठी. भाजी तर आपली तयार आहे. तर बघा समर्थची माझ्या पाठीमागं लुडबुड लुडबुड चाललेली आहे. तर मोठी चपाती लाटून घेणार आहे. ग्लासनं किंवा वाटीनं अशा पद्धतीनं केलं तर एकाच वेळी 5 किंवा 6 आपण पुऱ्या काढू शकतो. आणि एक एक लाटत बसली तर खूप वेळ लागतो आणि बारीक मोठ्या पण होतात. इथं सेम टू सेम सगळे साईज आणि फुकतात पण एकसारख्याच. त्यासाठी मी अशा पद्धतीनं करते. तर ही एक काम लवकर उरकायची ट्रिक आहे, जेणेकरून मी सारखा पुऱ्या करायच्या वेळेस मी असंच करते. एक एक लाटत बसायला खूप उशीर लागतो. आणि एक चपाती लाटेपर्यंत आपलं तेल पण गरम झालेलं आहे. तर आता मी तळून घेते पुऱ्या. तर एकदम छोट्याशा कढईत मी थोडंसंच तेल ठेवलेलं आहे, म्हणजे एक एक किंवा दोन दोन पुऱ्या जरी टाकता आलं तरी बस. आणि समर्थ तिथंच आहे माझ्या बाजूला, कारण त्याला पुरी भाजीच आज खायची आहे. तो माझ्या सोबत उभारून माझ्याकडून पुरी भाजीचा स्वयंपाक करून घेतला आज त्यांनी. समर्थाचे पप्पा तर म्हणत होते तुझी सासू आहे ही म्हणून. समर्थला म्हणतात की तुझी सासू ही म्हणते, तुझ्यासारखं मागं काय ना काय असतं त्याचं. तर बघा टमाशा पुऱ्या आपल्या फुगत आहेत. तर आता मी दोन दोन सोडून पटापटा तळून घेते. आणि पुऱ्या झाल्या की मी फुलके पण बनवणार आहे माझ्यासाठी आणि समर्थाच्या पप्पासाठी, कारण ते पुऱ्या खात नाहीत आणि माझा पण गळा खराब झाला आहे त्यामुळे मी पण नाही खात. तर आता या ठिकाणी मी फुलक्या बनवते आणि शेगडीवरती फुलक्या व्यवस्थित बनवता येत नाहीत, म्हणजे ही करा भाजता येत नाही आपल्याला, शेकता येत नाही, कारण शेगडीची खूप पॉवर जास्त आहे आणि कॉईलवरच एकदम आहे ती. तशीच पूर्ण डिझाईन फुलक्यावरती उठते. त्यासाठी मी या ठिकाणी आता गॅस चालू करणार आहे आणि गॅसवरती फुलके भाजून घेणार आहे. तर हे आपली साधे आणि सिंपल पुरे भाजी फुलके कसे झाले? एक नंबर. आवडली? तर समर्थासाठी मी एकदम सिंपल आणि साधी, सगळं साहित्य एकदम कमी वापरून पुरी भाजी बनवलेली आहे. आवडली ना तुला? जेवण करा पोट भरून आणि अभ्यास करा. ओके. या जेवायला म्हणा. या मावशांनो, माऊंनो, मामांनो, या जेवायला. या जेवायला. माऊ ये जेवायला. पुरी भाजी खायला. संडे स्पेशल. पुरी भाजी. संडे स्पेशल पुरी भाजी पण खाल्ली. आता थोडीशी झूम मीटिंग पण झाली, हाय ना बाळा? तर आता आपण ब्लॉगला थांबूया. आता वाजलेले 11:30 आणि आम्ही आता ब्लॉगला इथंच थांबवतो. खूप मोठा ब्लॉग करायला नको, तुम्ही पण बोर होताय. तर टाटा बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर उद्याचा ब्लॉग पूर्ण समर्थवर असणार आहे, कारण उद्या समर्थच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे. तर तो कसा जाणार आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, है ना बाळा? तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. काळजी घ्या. काळजी घ्या. खूप ऊन आहे. खूप ऊन आहे. तर चला मग आता ब्लॉगला इथंच थांबवते. थांबवा. थांबवा. Bye.